उद्धव सेनेतील अजून दोन आमदार फुटणार. दोन आमदार एकनाथ शिंदे गटात सामील होणार. उद्धव ठाकरे गटाला धक्का देणार. संदीपान भुमरे यांनी मोठी माहिती दिली आहे. संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमात खुर्च्या असल्यानं विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणारे दोन आमदार हे लवकर शिंदे गटात दाखल होतील अशा प्रकारची भूमिका जाहीर केली आहे. सचिन बडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सचिन, आपण पाहतोय संदीपान भुमरे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय, काय सांगाल? मंत्री संदीपान भुमरे यांनी एक विशेष अशी माहिती दिलेली आहे. ती माहिती म्हणजे दोन आमदार जे आहेत ते उद्धव ठाकरे गटातील असतील, त्यात एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती दिलेली आहे. संदीपान भुमरे यांचा जो कार्यक्रम होता म्हणजे त्यांच्या मतदारसंघामध्ये ते मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुन्हा माघारी आलेले आहेत, वापस आलेले आहेत. आणि अशा वेळेला त्यांच्या कार्यक्रमामध्ये रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळालेल्या होत्या. आणि त्या रिकाम्या खुर्च्या असल्या कारणानं म्हणजे या ठिकाणी विरोधकांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी बंडखोर नेत्यांच्या कार्यक्रमाला रिकाम्या खुर्च्या असतात, त्यांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद नाही किंवा त्यांना लोकांची पसंती नाही अशी टीका केलेली होती. आणि या टीकेला उत्तर देत असताना संदीपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये दोन आमदार येणार आहेत आणि ते आमदार येणारे असतील उद्धव ठाकरे गटातील असतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि एवढंच नाही तर डोंबाऱ्याच्या खेळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी संख्या असते ती एकवेळेस असते, मात्र जे आपण पाहताय की आदित्य ठाकरे असतील त्यांच्या कार्यक्रमामध्ये लोकांची गर्दी नसते अशी देखील टीका त्यांनी केली होती. आणि महत्वाचं म्हणजे जे दोन आमदार आहेत हे आमदार कोण असतील आणि त्यांची नावं काय असतील हे सुद्धा अजून समोर आलेलं नाहीये, मात्र दोन आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर आहेत अशी माहिती जी आहे ती मंत्री संदीपान भुमरे यांनी दिलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय कशा पद्धतीनं आता नवा धक्का राजकीय गौप्यस्फोट हा संदीपान भुमरे यांनी केलाय. पाहूयात नेमकं पुढे काय घडतंय आणि कशा पद्धतीनं खरंच नेमका धक्का उद्धव ठाकरेंना बसतोय का. धन्यवाद सचिन या माहितीबद्दल.